मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज मागायला येणाऱ्यांवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आगपकड ओकली आहे. मदतीला आल्यावर अशी मागणी केल्यास ते माझ्या डोक्यात जात असल्याचं मुंडे म्हणाल्यात. पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी थडी जत्रेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. पुरुषांना आता आरक्षण मागण्याची वेळ येणार असल्याचंही मुंडे यांनी म्हटलंय. नेमकं त्यांनी असं वक्तव्य का केलंय ऐका त्यांच्याच तोंडून. माझ्याकडे अनेक कामं घेऊन येतात, त्याच्यामध्ये एक काम नेहमी असतं, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज द्या आणि माझ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज द्या. हे वाक्य माझ्या फार डोक्यात जातात, मला फार वाईट वाटतं. मला वाटतं हे देश तेव्हाच बदलेल जेव्हा मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायला आई बाप माझ्याकडे येतील आणि मुलाच्या लग्नासाठी कर्ज घ्यायला येईल. का मुलाच्या लग्नासाठी तुम्ही कर्ज घेत नाही? मुलाचं लग्न काय मुलीकडच्यांची जबाबदारी आहे? या इंद्रायणी तळीच्या या यात्रेतून मन आपल्या आमदारांनी लांडगे साहेबांनी अत्यंत चांगला मेसेज दिला, अत्यंत चांगला संदेश दिला. स्त्रीत्वाचा गौरव करण्याचं काम केलंय. बचत गटांचे मोठे इथे प्रदर्शन उभे आहे.